आज या ठिकाणी सर्व माध्यमांना बोलवण्याचं कारण एवढंच आहे की आपण पाहिलं असेल की याही पूर्वी ज्यावेळेस 100 कोटी वसुलीचं प्रकरण दर महिन्याला पोलिसांकडून वसूल करण्याचा प्रयत्न आणि त्या अनुषंगानं सचिन वाझेवर झालेली कारवाई ती आपण भूतकाळात पाहिली. त्या कारवाईच्या वेळेस महाराष्ट्रातले 3 पक्ष वाझेची कशी पाठराखण करत होते, त्याची वकिली कशी करत होते, सभागृह विधानसभेचं 3 दिवस बंद पडलं, जे 12 कोटी लोकांचं प्रतिनिधित्व करतं, ज्यांचे प्रश्न ज्या सभागृहात मांडले जातात, त्या 12 कोटी लोकांच्या समस्यांचं निवारण ज्या सभागृहात होतं ते सभागृह 3 दिवस बंद पडतं, तर हे 3 पक्ष 3 दिवसानंतर सुद्धा वाझेचीच बाजू घेतात. आणि सीमेचा बांध त्याच्या पलीकडे जाऊन कसा ओलांडतो पहा की त्यावेळेस देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी वाझे हा लादे नाही असं म्हणत वाझेचं समर्थन केलं होतं. हा भूतकाळ या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता एवढ्यासाठी आहे की ज्या वकिलाच्या वर सतीश उके यांच्यावर ईडीनं जी रेड केली आहे, धाड मारली आहे, त्या धाडीच्या संदर्भात एका राष्ट्रीय पक्षाच्या काँग्रेस पक्षाच्या प्रांत अध्यक्षांना ताबडतोब क्षणाचाही विलंब न करता पत्रकार परिषद घ्यावी लागते. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, त्या राष्ट्रीय पक्षाकडे राष्ट्रीय मुद्दे असले पाहिजेत. त्यांचे महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष ईडी सतीश उके या वकिलाकडे वर धाड मारते, धाड तिकडे पडते, पण त्या धाडीचे ठोके काँग्रेसच्या नेत्यांना का पडतात हा आमचा सवाल आहे. काय असं कारण आहे, काय तुमच्यामध्ये संबंध आहेत? सकाळी शिवसेना नेत्यांची आपण पत्रकार परिषद पाहिली असेल, त्यांनी देखील या वकिलाच्या वर जी ईडीनं धाड टाकली त्या धाडीच्या संदर्भामध्ये ईडीची खिल्ली उडवणारं वक्तव्य शिवसेना नेत्यांनी केलं आणि कुठेतरी अप्रत्यक्षपणे सतीश उकेचं समर्थन करण्यासाठी महाराष्ट्रातले 3ही पक्ष प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे समर्थन करण्यासाठी पुढे आलेले हा महाराष्ट्र पाहतोय. तर त्याच्यामुळे खरी परिस्थिती गेली पाहिजे. शिवसेना सतीश उकेंवर ईडीची धाड पडली, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांचं समर्थन करते, काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष पत्रकार परिषद करून हिमालयाच्या पहाडासारखे त्याच्या पाठीशी उभे आहेत की काय, हा आभास निर्माण केला जातो. नेमका कोण आहे हा सतीश उके? मुळामध्ये ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय यांची कारवाई कधीही रातोरात होत नाही. त्या कारवाईची एक आपली एक पद्धत आहे, प्रोसिजर आहे. कागदपत्र घेतली जातात, कागदपत्र तपासली जातात, एक नव्हे अनेक तज्ज्ञ अधिकारी त्या कागदपत्रांचं विश्लेषण करतात, कोणत्या बँकेतून किती रुपये आले, कुठे कुठे कसा कसा व्यवहार झाला, आवश्यकता भासली तर त्याचं फॉरेन्सिक ऑडिट देखील केलं जातं. आणि मग या सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर जेव्हा निष्कर्ष निघतो की इथे काहीतरी गंभीर फ्रॉड आहे, फसवणूक आहे, जनतेच्या पैशाची लूट आहे, काहीतरी चुकीचं घडलेलं आहे, त्याच वेळेस ईडी, इन्कम टॅक्स या चौकशी यंत्रणा काम करतात. ही काम करण्याची त्यांची पद्धत आहे. आज काँग्रेसच्या प्रांत अध्यक्षांचं विधान की देशाच्या न्यायपालिकेनं ही जी ईडी कारवाई करते त्या कारवाईत हस्तक्षेप करावा, हे काँग्रेसच्या प्रांत अध्यक्षांचं विधान? म्हणजे ईडीवर तुम्ही संशय व्यक्त करणार आहात?
कोणाच्या समर्थनासाठी? सतीश उके या वकिलासाठी. कोण आहे हा सतीश उके? हा सतीश उके म्हणजे माझ्याकडे 2005 पासून आत्तापर्यंतचे अनेक आकडे आहेत, मजजवळ ते सगळे तुम्हाला देता येतील, पण त्यातले महत्त्वाचे महाराष्ट्राच्या जनतेला त्याची खरी माहिती मिळाली पाहिजे म्हणून सांगतो. जमिनी बळकवण्याचा धंदा, खोटे निकाहनामा, त्याची बनावट कागदपत्र बनवण्याचा धंदा, खोटी कागदपत्र बनवून वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांना ब्लॅकमेल करण्याचा धंदा हा या सन्माननीय वकील महोदय, ज्या वकिलाच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्राचं सरकार हिमालयासारखं ताकदीनं उभं आहे पहाडासारखं, त्या वकील महोदयांचा हा धंदा आहे हे आम्ही नाही म्हणत आहे, हे कोण म्हणत आहे? 27 जानेवारी 2022 म्हणजे फार दिवस पण झाले नाही, 3 महिने, म्हणजे 27 जानेवारी 2022 महाराष्ट्रात याच काँग्रेसच्या प्रांताध्यक्षांचं सरकार आहे ज्यांनी आज अप्रत्यक्षपणे सतीश उकेचं समर्थन केलं. काय एफ आय आर आहे? अंजनी पोलीस स्टेशनमध्ये नागपूरच्या हे सन्माननीय वकील महोदय सतीश उके, त्यांचा भाऊ प्रदीप उके, खेरुनसा शेख हे तिघे जण आरोपी आहेत. यांच्यावर काय काय कलम लागलेली आहेत? यांच्यावर कलम लागलं आहे 294 308 384 420 420 कलम, माहीत आहे सगळ्यांना, फसवणूक, चिटिंग. म्हणजे ज्या वकील आणि त्याच्या भावावर त्याच्या रॅकेटवर 420 गुन्हा नोंदवला जातो आणि तो गुन्हा कोण नोंदवत आहे, हे 3 पक्ष आहेत ज्याच्यामध्ये काँग्रेसचे प्रांताध्यक्षांचा काँग्रेस पक्ष देखील आहे. ज्या शिवसेनेच्या नेत्यांनी ईडीची खिल्ली उडवली या वकिलाच्या धाडीच्या संदर्भात, ईडीच्या धाडी संदर्भात, त्यांचा सुद्धा पक्ष आहे. यांच्याच पक्षाच्या अधिपत्याखाली पोलिसांनी नागपूरच्या अंजनी पोलीस स्टेशनमध्ये कारवाई केली आहे. कलम इथे थांबत नाहीत, 420 424 424 465 467 468 468 571 571 506 506 एवढे एवढे कमी असतील तर मजजवळ अजून आकडे आहेत. आमचा साधा सवाल एवढाच आहे, तुमच्या डोळ्यासमोर 3 महिन्यापूर्वी त्या वकिलावर गुन्हा दाखल होतो, आता बनावट कागदपत्र तयार केले असं आम्ही नाही म्हणत, तुमच्याच सरकारच्या अधिपत्याखाली तुमचेच पोलीस म्हणतायत, तुमचेच पोलीस एफ आय आर दाखल करतायत, काय महाराष्ट्राच्या जनतेला डोळे नाहीत, आंधळे आहेत सगळे लोक, त्यांना कानाने ऐकता येत नाही, असा काही गैरसमज झाला का 3 पक्षांचा? कुठे गेली तुमची नीतिमत्ता? कुठे गेली तुमची सारासार विवेक बुद्धी? महाराष्ट्राला अभिमान वाटला असता, आनंद वाटला असता की आज काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आणि बाकी 2 पक्षाचे नेते येऊन पुढे म्हणाले असते की हो, ईडीने केलेली कारवाई योग्य आहे, या माणसावर आमच्या पोलिसांनी देखील कारवाई केली आहे, ती देखील 3 महिन्यापूर्वी. का नाही म्हणत? म्हणजे आमचा तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट, वा रे वा. या सन्माननीय वकील महोदयांवर म्हणजे सारस्वतात सांगायचं झालं, मराठी सारस्वतात, तर महाराष्ट्र सरकारच्या या लाडक्या वकील महोदयांवर, काँग्रेसच्या प्रांताध्यक्षांच्या या लाडक्या वकील महोदयांवर, शिवसेनेच्या ज्या नेत्यांनी यांच्यासाठी सकाळी पत्रकार परिषद घेतली त्या शिवसेना नेत्यांच्या या लाडक्या महोदयांवर, ज्या या 3 पक्षांनी त्यांच्यावर चिटिंगसारखे गंभीर संपत्ती लुटण्याचे गुन्हे दाखल केले, त्या वकिलावर 2005 सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी 8 FIR. आता 2005 कुणाचं सरकार होतं महाराष्ट्रात?
नशीब. चुकून जर आमचं सरकार असतं, आता या पत्रकार परिषदेनंतर हेही बोलायला मोकळे झाले असते. बघा 2005 मध्ये सुद्धा महाराष्ट्रात या दोन पक्षाचंच सरकार आहे, विशेष करून काँग्रेसचं. काँग्रेसचाच मुख्यमंत्री होता त्यावेळेस. 8 FIR कुठे कुठे झालेत? सोनेगाव, गिट्टी खदान, कोराडी आणि सीताबर्डी. 8 FIR. आणि हे 8 च्या 8 FIR हे संपत्ती बळकवण्याचे, खोटा निकाहनामा, बनावट कागदपत्र, यंत्रणांना ब्लॅकमेल करणं, लोकांना फसवणं, अशा प्रकारचे FIR आहेत. आमचा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर या तीन पक्षांना सवाल आहे. लोकांना लुटणाऱ्या माणसावर जर ED कारवाई करत असेल तर या तीन पक्षांचं काय म्हणणं आहे? कारवाई करावी का? तुमचा लाडका आहे, तुमचा गोंडस गोजिरा आहे, तुमचे त्यांचे काही हितसंबंध आहेत? आम्ही आहेत असं म्हणत नाही. ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांची बाजू घेताय, म्हणजे वादेची बाजू सरकारनं सभागृहात घेतली, तशी या वकिलाची बाजू घेताय, तर नेमकं खरं काय कारण आहे? काय गुपित आहे? महाराष्ट्राच्या जनतेचा या तीन पक्षांना सवाल आहे. तो जी संपत्ती लुटत होता, तो जे लोकांना लुटत होता, त्या लुटीमध्ये केवळ सतीश उके एकटाच आहे का? सतीश उके पासून जसा सचिन वाझे एकटा नव्हता, सचिन वाझेचे संबंध मंत्रालयातल्या 6व्या माळापर्यंत पोचले होते. चौकशी करते, त्याच्यामुळे निष्कर्ष आम्ही काढणार नाही. तर तसाच संबंध या सतीश उकेचा देखील आहे का? हा प्रश्न आम्हाला याच्यासाठी विचारावा लागतोय, कारण ज्या पद्धतीचं सकाळपासून वातावरण तयार झालंय, असं वाटतं की कॅबिनेट मंत्र्यापेक्षा देखील हा सतीश उके मोठा आहे, की राष्ट्रीय पातळीचा, राष्ट्रीय स्तरावरचा राजकीय पक्ष, त्याचे प्रांताध्यक्ष घाई गडबडीत. म्हणजे पुढच्या पोराला देखील पोलिसांनी अटक केली तर कदाचित एवढं वाईट वाटणार नाही तेवढं वाईट या तीन पक्षाच्या सरकारला वाटतं. काय कारण? या सतीश उकेच्या पाठीमागे खरा त्याचा कर्ता करविता धनी कोण? महाराष्ट्राच्या 6 मजली मंत्रालयामध्ये नेमके कोणकोणत्या माळ्यावर त्याचे संबंध आहेत याची सखोल आणि कसून चौकशी होण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी हा सतीश उके, माफ करा, महाराष्ट्र सरकारचा लाडका सतीश उके, याच्यावर 6 जून 2016 पासून, म्हणजे हे इतका ह्यांना या तीन पक्षाचं समर्थन असावं की न्यायव्यवस्थेला देखील हे सन्माननीय वकील महोदय जुमानत नाहीत. कोणाकोणाला जुमानत नाहीत याचे आकडे 6 जून 2016, नंतर 28 फेब्रुवारी 2017, 8 ऑगस्ट 26 ऑगस्ट 2018, 23 जानेवारी 2019, अशी सगळी आकडेवारी आहे. ही आकडेवारी काय सांगते माहिती आहे? म्हणजे हा एवढा लोकांना लुटण्याच्या बाबतीमध्ये शातीर झालाय की काय, की हा न्यायव्यवस्थेला सुद्धा जुमानत नाही, त्याच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हे वारंवार काढलं गेलं, ही बाब सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आणि त्याच्यानंतर देखील अजूनही त्या सगळ्या गोष्टी अजूनही तशाच प्रलंबित आहेत. म्हणजे जो माणूस न्यायव्यवस्थेला जुमानत नाही, जो माणूस गरीब गोर गरिबांना सोडत नाही, जो माणूस गरिबाची लूट करतो, ज्या माणसाचा या संविधानावर विश्वास नाही, त्या माणसावर काँग्रेस पक्षाचा विश्वास आहे, त्या माणसावर शिवसेनेचे प्रमुख नेते, प्रमुख प्रवक्ते, त्यांचा विश्वास आहे. म्हणजे जो माणूस देशाच्या सर्वोच्च न्यायपालिकेवर अविश्वास दाखवतो, त्याचा खटला कोर्टात सुरू आहे, त्याच्यावर हे तीन पक्ष विश्वास दाखवतात. जरूर दाखवावा, पण त्या विश्वासाच्या पाठीमागचं कारण देखील या महाराष्ट्राला सांगावं.
लोकांना लुटणारीच माणसं तुम्हाला कशी काय आवडतात, काय कारण आहे त्याच्या पाठीमागे? आम्ही हे मान्य करायला तयार नाही की ही जी केस आहे ही केस या महाराष्ट्राच्या सरकारला माहीत नाही, कारण त्यांनीच केले 27 जानेवारी 2022 ला. जर स्वतः केस करता त्यावेळेस ती पारदर्शी, ती देखील 3 महिन्यापूर्वी, ते देखील किती कलम मी सांगितले, 294 420 23 424 506 B अशी अनेक कलम, 308 384 471 अशी अनेक कलम तुम्ही स्वतः करता, त्यावेळेस मात्र चौकशी यंत्रणा पारदर्शी. मग ईडीची आज झाड पडली तर ती अपारदर्शी कशी? याचं उत्तर सन्माननीय महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी, प्रांताध्यक्षांनी महाराष्ट्राच्या जनतेला जरूर द्यावं. अंततः संक्षिप्त एवढंच सांगेन की कर नाही त्याला डर असण्याचं कारण नाही. जर ईडी कारवाई करत असेल तर सांगावं, विचारा, प्रश्न देतो उत्तर प्रश्नांची. जे प्रश्न ईडी विचारते, जे प्रश्न इन्कम टॅक्स विचारते, जे प्रश्न सीबीआय विचारते, त्याची उत्तरं न देता टीव्हीच्या कॅमेऱ्यांसमोर कसली उत्तरं देताय तुम्ही? कागदाला कागदानं उत्तर द्यावं लागतं, शब्दाला तुमच्या तर्कानं उत्तर द्यावं लागतं, विचाराला बुद्धिभेद करत विचारानं उत्तर द्यावं लागतं. पण दुर्दैवानं हे तीन पक्ष लोकांना कुठेतरी मिसलीड करण्याचं दुर्दैवी काम करता आहेत. ही आणि ही सगळी माहिती मी आपल्या नंतर देतो. सतीश उके याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले, त्यामुळेच ही सगळी कारवाई झाली अशा प्रकारचा. बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, मी त्याच्यावर बोलणारच होतो. आरोप केले त्याचं पुढे काय झालं? आता न्यायपालिका तर कोणत्या पक्षाची असत नाही, निदान त्याच्यावर तरी या तीन पक्षांचा विश्वास असला पाहिजे. आदरणीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांवर जे आरोप केले, जी याचिका केली, ती याचिका एकदा नव्हे 2 उच्च न्यायपालिकेनं फेटाळून लावली. याचा अर्थ असा होतो की उच्च न्यायपालिकेनं त्याला फटकारलं. तर त्याच्यामुळे आता तर्क द्यायला प्रांताध्यक्षांना दुसरा तर्क मिळाला नसेल, त्याच्यामुळे त्यांनी हा तर्क दिला. 8-8 FIR होतात 2005 आणि तुम्ही त्याची बाजू घेणार आहात? आमचं काही राजकीय वैर नाही आहे, आमची विचारांची लढाई आहे. ही लढाई एका व्यक्तीच्या विरोधातली नाही, एका पक्षाच्या विरोधातली नाही, ही लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधातली आहे. ही लढाई जनतेचा पैसा लुटला, त्या पैशाच्या, जनतेच्या लुटलेल्या पैशाच्या विरोधातली लढाई आहे. दुर्दैवानं हे सरकार ही व्यक्तिगत लढाई समजतंय. अजूनही मी स्पष्टपणे सांगेन, ही लढाई जनतेच्या लुटीच्या पैशाच्या विरोधात आहे आणि ही निरंतर चालत राहील. हिंदी पुढून नाही, कदाचित आज ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती जर सन्माननीय प्रांताध्यक्षांनी थेट सर्वोच्च न्यायपालिकेला यात ओढलं नसतं, तर कदाचित आम्ही ट्विट करून किंवा एखादा व्हिडिओ बाईट देऊन प्रतिक्रिया दिली असती. पण जेव्हा त्यांच्यासारखा मोठा उच्चपदस्थ व्यक्ती एका राष्ट्रीय पक्षाचा, राज्यातला मोठा नेता म्हणतो की सर्वोच्च न्यायपालिकेने हस्तक्षेप करावा, मुंबई महाराष्ट्राच्या न्यायपालिकेने हस्तक्षेप करावा, तर प्रकरण गंभीर आहे. म्हणून आज हे कागद घेऊन कुठल्या बाबतीत हस्तक्षेप करावा? ज्याच्यावर 2005 8 FIR झालेत, लोकांना लुटलंय, त्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा की नाही? नाही नाही, फक्त 8 FIR झालेत, ह्याला सोडून द्या, ही सोडाची कारवाई आहे. कशावर हस्तक्षेप करावा? की आता 27 जानेवारी 2022 कारवाई झाली, लोकांना लुटलंय म्हणून तेव्हा ती सर्वोच्च न्यायपालिकेने म्हणावं की सोडायची कारवाई आहे. त्याच्यामुळे आपण काय तर्क देतो आहोत ते नैतिकतेवर बसणारे असले पाहिजे. पुढे
आजचा विषय हा फक्त काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्राचं सरकार यांचा लाडका सतीश उके त्याचा भूतकाळ आणि वर्तमान याविषयी होता तो मी आपल्याला सांगितलं. करे आरम हम सभी ने अतीत में भी देखा जब महाराष्ट्र के सदन में जेल के सलाखों के पीछे जो सचिन वाजे है उसका मामला उठा था तो तीनों के तीनों दल पहाड़ की तरह सचिन वाजे का समर्थन करते हुए महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने तक उसकी वकालत करने का दुस्साहस किया था. यह हमने अतीत में देखा है. अब यह बात यहां बताने की आवश्यकता इस कारण है कि आज प्रातः महाराष्ट्र सरकार विशेषता कांग्रेस के प्रांत अध्यक्ष के लाडले वकील महोदय सतीश उके जी के निवास पर या उनके अलग अलग जगहों पर ईडी के जो छापे पड़े उसके तत्काल पश्चात उन्होंने पत्रकार वार्ता की. पत्रकार वार्ता करते हुए उन्होंने तथा शिवसेना के प्रवक्ता नेता उन दोनों ने भी एडवोकेट सतीश उके की वकालत करते हुए उसका बचाव किया और कहीं ना कहीं अप्रत्यक्ष रूप से इस वकील के पीछे महाराष्ट्र की सरकार चट्टान की तरह खड़ी है. यह संदेश पूरे महाराष्ट्र और देश को दिया. पत्रकार वार्ता करने की आवश्यकता इस कारण आई कि कम से कम कांग्रेस पार्टी और महाराष्ट्र के तीन दल न्यायपालिका को सियासत में अपनी ओछी राजनीति में न खींचते. पर दुर्भाग्य से यह हो न सका. उन्होंने न्यायपालिका को भी अपनी ओछी राजनीति में खींचने का प्रयास किया. क्या कहा कांग्रेस के प्रांत अध्यक्ष ने? उन्होंने कहा कि देश की सर्वोच्च न्यायपालिका तथा महाराष्ट्र की न्यायपालिका इसमें हस्तक्षेप करे और जो अलग अलग जांच एजेंसियां हैं उनकी कार्रवाई हो रही है. विशेष तौर पे जो एडवोकेट सतीश उके है उस पर जो कार्रवाई हुई है उसमें हस्तक्षेप करें. इस प्रकार की मांग कांग्रेस पार्टी के महाराष्ट्र के प्रांत अध्यक्ष ने की है. अब मैं संक्षेप में यहां पर कुछ बिंदु बताऊं. कौन है ये महाराष्ट्र सरकार के लाडले दुलारे कांग्रेस पार्टी के प्रांत के प्रदेश अध्यक्ष के चहेते एडवोकेट सतीश उके? ये वे व्यक्ति है कि जिन पर स्वयं इसी सरकार ने 27 जनवरी 2022 में धोखाधड़ी, जालसाजी और गरीबों की बोगस कागजात बना करके संपत्ति लूटने का मुकदमा नागपुर के अंजनी पुलिस थाने में दर्ज किया है. यह उसके कागजात मेरे पास है, आपको दे रहा हूं मैं. कौन कौन सी धाराएं लगाई है? धारा लगाई है 294, 308, धारा नंबर है 384, धारा नंबर 420 धोखाधड़ी, 423, 424, 447, 465, 467, 471, 506B, 34, 506 और कई सारे मेरे पास मामले हैं. और यह कब हुआ है? यह इन्हीं सरकार के शासनकाल में केवल मात्र 3 महीने पहले इसी वकील पर जो महाराष्ट्र सरकार का लाडला है, यही महाराष्ट्र की सरकार, इसी सरकार की पुलिस इस पर धोखाधड़ी का मामला एफआईआर के रूप में दर्ज करती है. और राष्ट्रीय दल के नेता, उनके महाराष्ट्र के प्रांत अध्यक्ष उसके बचाव में खड़े होते हैं.
उसकी वकालत लेते हैं, उसका समर्थन करते हैं। और उन्होंने तो आज सीमाओं की हद पार कर दी, उन्होंने कह दिया कि देश की सर्वोच्च न्यायपालिका इसमें हस्तक्षेप करे और क्या करे, इस वकील को बचाए। ये केवल एक मामला नहीं है, 2005 में इन्हीं कांग्रेस नेता के लाडले वकील पर नागपुर के सोनगांव, गिट्टी खदान, सीताबर्डी, कोराड़ी, इन अलग अलग जगहों पर 8 मुकदमे दर्ज हैं। क्या मुकदमे हैं? झूठा निकाहनामा, बोगस फर्जी दस्तावेज, लोगों की संपत्ति लूटना, लोगों को फंसाना, लोगों को ब्लैकमेल करना, ये सारे मुकदमे हैं। ऐसे कई सारे मामले हैं। यहीं तक ये एडवोकेट सतीश उके रुकता नहीं है, ये उनका भाई प्रदीप उके, खेरुनसा शेख, इन पर तो मुकदमा दर्ज किया ही है, पर इसके साथ साथ यह व्यक्ति न्यायपालिका का भी अवमान करता है। 2016 से लेकर 6 जून से लेकर के 24 फरवरी 2020 तक मेरे पास सारे आंकड़े यहां मौजूद हैं कि इस व्यक्ति ने न्यायपालिका का, देश की सर्वोच्च न्यायपालिका तक कैसे अवमान किया है। यानी जो एडवोकेट सतीश उके न्यायपालिका का अवमान करता है, ऐसा मुकदमा उस पर चल रहा है, ऐसे ही वकील के बचाव में क्या हो गया कांग्रेस दल को? उनके प्रांत अध्यक्ष तत्काल पत्रकार वार्ता करते हुए कहते हैं कि उनके बचाव में ईडी के इस कार्रवाई में न्यायपालिका हस्तक्षेप करे। हम महाराष्ट्र सरकार और कांग्रेस के नेताओं से पूछना चाहते हैं, अब वाजे के समर्थन में आए थे, वाजे का समर्थन विधानसभा सदन में हो रहा था, स्वयं मुख्यमंत्री कह रहे थे ये कोई लादेन नहीं है, उसका समर्थन कर रहे थे। उस समय भी हमने कह दिया था कि वाजे के संबंध मंत्रालय में 6 माले तक है, अब वकील पर ईडी की रेड प्रॉपर्टी हड़प कर रहा है, ये तो हम नहीं, महाराष्ट्र सरकार स्वयं कह रही है। तो इस वकील के संबंध, जिसके समर्थन में तुरंत शिवसेना के प्रवक्ता आज सुबह बोल चुके हैं, कांग्रेस नेता ने, प्रांत अध्यक्ष ने तो पत्रकार वार्ता की है, तो इस वकील के जो लोगों की प्रॉपर्टियां लूट रहा है, इस वकील के संबंध मंत्रालय के कौन से मंजिल तक पहुंचे हैं, इसकी भी जांच हो। कोई ना कोई तो संबंध होंगे। आज बड़ा अच्छा होता ये सरकार के सारे नेता आके कहते कि हमने भी इस पर एफआईआर दर्ज किया है, अच्छा हुआ ईडी ने भी कार्रवाई की। ऐसे नहीं हुआ। क्या कहा इन्होंने? इन्होंने कहा कि यह कार्रवाई पूरी तरह से अपारदर्शी है। यार 3 महीने पहले इसी वकील पर इन्हीं की सरकार कार्रवाई करती है, वह पारदर्शी है, अध्ययन के साथ ईडी कार्रवाई करे तो वो अपारदर्शी? ये दोहरा मापदंड है, इस शेयर हिपोक्रेसी। इस मामले में हम पूरी तरह से निष्पक्ष जांच चाहते हैं और देश को और दुनिया को बताना चाहते हैं कांग्रेस का असली चेहरा, महाराष्ट्र सरकार का असली चेहरा, कि यह सरकार कैसे आपराधिक मामलों में लिप्त है, यह सरकार कैसे वाजे का बचाव कर रही थी, जो वाजे आज जेल के सलाखों के पीछे है, यह सरकार कैसे एडवोकेट सतीश उके का बचाव कर रही है। और बचाव करने में कोई सामान्य कार्यकर्ता नहीं आता, जैसे खुद को दर्द हो रहा है इस भांति कांग्रेस के, हम औहदे की बात कर रहे हैं, हम कांग्रेस के महाराष्ट्र के प्रांत अध्यक्ष को पत्रकार वार्ता करनी पड़ती है, इतना बड़ा वकील है ये। तो कुछ ना कुछ आपसे रिश्ते हुए बगैर यह कतई संभव नहीं है। अब देखना यह है कि वादे के बचाव में क्यों आए महाराष्ट्र सरकार, ये तो देश के समझ में आया, पर जिसके ऊपर कई सारे एफआईआर मुकदमे दर्ज है, ऐसे एडवोकेट सतीश उके के समर्थन में यह पूरी सरकार क्यों आई है, यह भी बातें देश और दुनिया के सामने आना आवश्यक है। और उसी के लिए कुछ कागजात लेकर के, ताकि लोगों तक
गलत जानकारी न जाए इसके लिए कागजात यहां पर रखे हैं। अंततः यही कहना चाहेंगे कि यह लड़ाई किसी एक व्यक्ति विशेष के विरोध में, किसी प्रांत की सरकार के विरोध में या किसी दल के विरोध में नहीं है। यह लड़ाई जो जो व्यक्ति जनता के पैसे की लूट करेगा, जो जो व्यक्ति कानून तोड़ेगा, उस सोच के विरोध की लड़ाई है। इसे कोई व्यक्ति दल या व्यक्ति विशेष के विरोध की लड़ाई न माने। दुर्भाग्य से जो लोग ऐसे फर्जी मामले में, जिन पे मुकदमे दर्ज है, ऐसे लोगों के समर्थन में जब प्रांत की सरकारें आती है तो देश की जनता न्याय की गुहार किसके पास लगाए। और यह पहली बार का मामला नहीं है। हमारा महाराष्ट्र सरकार को निरंतर यही सवाल है कि बार बार आपराधिक मामलों में लिप्त लोगों का समर्थन इनके नेता और सरकार क्यों करती है, इस बात का भी जवाब दे दें। धन्यवाद। अच्छी पत्रकार परिषद फक्त एडवोकेट सतीश उके या संदर्भात है। मैं सुबह बोल चुका था, वो एक गुड़ी पाड़वा का बोल देता हूँ। हाँ। एक लाइन ठीक ठाक मैंने विचार नहीं सकता। जब भी हिंदू त्योहार आता है, महाराष्ट्र की सरकार तत्काल आगे आकर के कहती है कि ये मत करो, वो मत करो, खुद तो डरपोक है। सरकार, इनके मंत्री एयर कंडीशन बंगले से बाहर नहीं निकलते, पर लोगों को भी धमकाते हैं कि यदि हिंदू भाई त्यौहार मनाएगा तो यह सरकार उस पर कार्रवाई करेगी, जेल में डालेगी। क्यों डालोगे जेल में? हिंदू त्यौहार आने के बाद ये तीन दलों को ऐसी क्या मिर्ची लगती है कि यह ठाकरे जी की अगुवाई में यह सरकार हमारे हिंदू भाइयों पर कार्रवाई करने के लिए निकलती है, पाबंदियां लगाती है। अब गुड़ी पाड़वा है, नव वर्ष है, रामनवमी है, सरकार का मानस है कि उस पर पाबंदी लगाई जाए। हम यहां पर स्पष्ट रूप से कह देना चाहते हैं, ठाकरे सरकार के हिंदू त्योहारों पर किसी भी पाबंदी को हम नहीं मानेंगे। मिट्टी के चूल्हे पर उस पाबंदी के पर्चे को खाक कर देंगे, पर हिंदू भाई अपने त्योहार ढोल ताशे के साथ, हर्ष उल्लास के साथ मनाएगा। हिंदुत्व हिंदुत्व कहने वाली शिवसेना इन दोनों दलों के चक्कर में हिंदुओं पर ही अन्याय कर रही है। होली आई थी, उस समय भी यही हुआ, पाबंदी लगाएंगे। हम उन वाणी का प्रयोग नहीं करना चाहते, पर हमने कह दिया था जो उखाड़ना है उखाड़ लो। तब जाकर के घुटने टेकते हुए हिंदू समाज की माफी मांगते हुए उनको वो पाबंदी का आदेश पीछे लेना पड़ा। अभी भी हम स्पष्ट रूप से कहना चाहते हैं कि हिंदू त्यौहार महाराष्ट्र में पाबंदी लगने के बावजूद भी यदि लगाई जाती है तो मिट्टी के चूल्हे में वो पाबंदी का आदेश हम खाक कर देंगे, पर हिंदू त्यौहार महाराष्ट्र में जोश के साथ, उल्लास के साथ मनेगा। हिंदूंचे सण आले की महाराष्ट्रातल्या तीन पक्षांना आठवत, लगेच म्हणतात हे बंद ते बंद, हे केलं तर ही पोलीस कारवाई करू, ते केलं तर तुरुंगात टाकू। कोणाला धमक्या देता तुम्ही? काय करायचे ते करा। तुम्हीही कितीही निर्बंध लादले तरी गुढीपाडवा, नववर्ष, रामनवमी आम्ही ढोल ताशासहित वाजत गाजत साजरे करणार। तुमच्या कुठल्याही निर्बंधाला आम्ही जुमानणार नाही। तुमच्या निर्बंधाचा आदेश मातीच्या चुलीत जाळून टाकू। कारण काय, मागच्या अडीच वर्षात पाहिलं
की हिंदू सण आले की महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारला लगेच निर्बंध आठवतात. तुमच्या निर्बंधाला न जुमानता महाराष्ट्रातला हिंदू बांधव सगळे सण उल्हासात ढोल ताशात साजरे करणार. हे घाबरट सरकार स्वतः एअर कंडिशन बंगल्याच्या बाहेर पडायला तयार नाही आणि आम्हाला ज्ञान शिकवेल की हे नका करू ते नका करू. आम्ही आमच्या जीवाची काळजी कशी घ्यायची ते कुणी घरात बसून आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही. कोरोनाच्या संकट काळाच्या नंतर आता कुठेतरी गाडी रुळावर आली आहे. लोकांना त्यांचे सण आनंदाने साजरे करू द्या. शिमगा साजरा करताना असेच तुम्ही मध्ये आडवे पडलात. हे करायचं नाही ते करायचं नाही. आम्ही रस्त्यावर उतरलो तेव्हा गुडघे टेकत हात जोडत माफी मागत तो आदेश मागे घेतलात. आताही कुठलाही आदेश गुढीपाडव्यावर रामनवमीवर साईबाबाकडे जाणाऱ्या पालखीवर त्याच्या विरोधात काढाल तर त्या आदेशाची प्रत आम्ही मातीच्या चुलीत जाळून टाकू. आम्ही आमच्या पद्धतीनं आमचा सण साजरा करणार म्हणजे करणारच.